तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र के महाविकास आघाडी के राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद से प्रत्याशी चरण वाघमारीने पत्रकार केली मी जेव्हा दोन हजार एकोणीसची अपक्ष निवडणूक लढवली आणि मला ऐंशी हजार मतदारांनी आशीर्वाद दिला त्याच दिवशी मी असा विचार केला होता का मी निवडणूक हारल्यानंतर जर घरी बसलो तर माझ्या मतदारांचा विश्वासघात होईल आणि म्हणून हारलो त्या दिवशीपासून दोन हजार चोवीसची निवडणूक लढायची आहे हे उद्देश ठेवून मी सतत मा माझ्या मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहिलो गेल्या पाच वर्षामध्ये माझ्याजवळ कुठलाही संविधानिक पद नसताना कुठल्याही महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नसताना माझ्याजवळ मोठ्या प्रमाणात माझे कार्यकर्ते टिकून राहिले हे माझ्या प्रेमाची आणि कार्याची पावती मला दिसून आली आणि त्याची दखल घेत मान्य शरद पवार साहेबांनी आणि विशेष करून महाविकास आघाडीने माझ्यावर विश्वास ठेवून मला जी उमेदवारी दिली आणि माझ्या चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस मी ज्या पद्धतीनं माझे जिल्हा क्षेत्राचे मेळावे घेतले गावाच्या बैठका घेतल्या आणि सर्व ना, ना विचारपूस करून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्यावरून मला असं वाटते की धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा विजय निश्चित आहे यापूर्वी भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये धनाढ्य नेते हे ने निवडणूक हरलेले आहेत आणि लोकांनी जनशक्तीचा विजय केलेला आहे आणि त्याचप्रमाणे ही निवडणूक मी जिंकणार आहे